बुलढाण्यात कृषी अधिकारी कार्यालयात शिवसेनेनं राडा घातलाय. पीक विमा न मिळाल्यानं शिवसेनेनं या ठिकाणी राडा घातला. पीक विमा न मिळाल्यानं कृषी अधिकाऱ्याला घेरावही घालण्यात आला. शिवसेनेच्या वतीनं 700 शेतकऱ्यांनी या ठिकाणी घेराव आंदोलनात सहभाग घेतला. पोलिसांच्या मध्यस्थीनं अधिकाऱ्यांना पोलीस ठाण्यात हलवण्यात आलं. बुलढाण्यामध्ये शिवसेनेनं पीक विमा न मिळाल्यानं कृषी अधिकारी कार्यालयात राडा घालत कृषी अधिकाऱ्यांना घेराव घातला. सुमारे 700 शेतकरी या घेराव आंदोलनात सहभागी झाल्यामुळे पोलिसांनी कृषी अधिकाऱ्यांना सुरक्षित स्थळी म्हणजे पोलीस ठाण्यात हलवलं. मेकर मध्ये बोलवलं असतं त्यांनी आम्हाला नुसतं तिथं ऑफिसमध्ये बोलवलं कृषी खात्याच्या आणि तिथं चर्चा करायची तर तिथं पोलीस स्टेशनमध्ये बोलवलं डबल आणि इथं आल्यानंतर इथं लेखी द्या म्हणतात. आम्ही काय लेखी देणार आहे? उलटा म्हणजे आमचेच बेजाऱ्या चालल्या त्या. आम्हाला काहीला जास्त पैसे टाकण्यात आले, काहीला कमी पैसे आले आणि तक्रार देऊन मी पैसे अजून मिळालेले नाही कष्टकऱ्यांना. काहीला काहीच आले नाही. त्यांना पीक विमा कंपनीवाले अधिकारी आले होते आज, त्यांच्याशी चर्चा करायची होती. चर्चा करता करता त्यांना आम्हाला म्हणलं आम्हाला लेखी द्या, एकतर पैसे का भेटले नाही त्याचं कारण सांगा. त्यांना कारणच सांगितलं नाही, काहीच नाही. आणि त्या पोलीस स्टेशनमध्ये आम्हाला त्यांना घेऊन आले.